Atsuk. Abhed. Atsuk. Abhed. Gunhyacha kari nahi naat, buddhi tyachi tivra phaat. Atsuk. Abhed. Kshani paas to kshani thavar. Zor sapate hoti kar. Zoshila. सर हा ड्रेस नको ना सर प्लीज. तू असं का करतेस पिल्लू? तू तो ड्रेस घातलायस ना म्हणजे तू काम करायला तयार आहेस. बघू दे मला, बघू दे सर प्लीज सर. अगं पण तुशी का करते? काही होत नाही, बघ बघू दे, बघू दे मला. काय वाईट काय याच्यात? अगं किती सुंदर दिसतेस तू, माहिती आहे तुला? हे बघ हे बघ, तू काहीच काळजी करू नकोस. चल चल आपण बेसमध्ये जाऊ. सर पण मी मला सर माझे फोटो सगळे बघतील सर. नको ना सर प्लीज. सगळ्यांनी बघावे म्हणूनच आपण हे काम करतोय ना. हे बघ तू काही काळजी करू नकोस. अगं तूच तयार झालीस ना. पण एक काम करून आपण फ्लोअर वर जाऊया, ठीक आहे? ब्युटिफुल, सुंदर, अति सुंदर. सर सर लाईट का ऑफ केले सर? सर प्लीज सर. नाही सर. सर प्लीज सर. सर प्लीज. सर प्लीज सर. लफडा झाला यार. काय झालं? अरे अरे वो बेहोश हो गई.
काय काय केलंस तू? अरे बोल ना, काय केलंस तू? अरे कंट्रोल नाही राहिला यार, तिला तिला अशा कपड्यात पाहिलं आणि साला ठरकी आहेस तू। मेरे को तेरी नियत कुछ ठीक नहीं लग रही थी। चार दिवस झाले तिला कुत्रा सारखा लाळ गळत जीभ बाहेर काढून बघत होतास, साला तेव्हाच मला समजायला पाहिजे होतं। अरे कंट्रोल नाही राहिला यार, आता आता पुढे काय करायचं ते सांग। आपल्या धंद्यात हे चालत नाही रोहन, वाट लावलीस। अरे मामा म्हणायची ती मला, साला तिने तोंड उघडलं तर नाही काय करायचं आपण? नाही नाही माधव नाही, ती अजिबात तोंड उघडणार नाही। कारण कारण उसके उसके फोटो नेट पे अपलोड करने की धमकी देके आया हूं मैं। मतलब? मतलब सिंपल है यार, जास्त पैसा दे जा, तसो काही रास्ते में छोड़ के जा। अरे हट, अरे तुमची घर मी नाही साफ करणार। तुझा तो माणूस आहे ना, तुझा बॉय गोल्डी, त्याला सांगायचं। आणि आपला सौदा संपला, पुन्हा तोंड नाही दाखवायचं मला। कोण? पूर्वा? पूर्वा आलीस का ग? दीड वाजला अजून आली नाही पोर। पांडुरंगा अजून का आलेली नाही पोर? विठ्ठला विठ्ठला आता काय करू रे, काय करू आता? माधव अरे बाबा, अरे अरे उठ ना, अरे माझी पूर्वा कुठे आहे? ए माधव अरे उठ रे। मावशी चुकून चुकून तुझ्या घरी आलो का मी? माधव माधव माझा माझा जीव खूप घाबरतोय रे। माझी पूर्वा कुठे? पूर्वा आली नाही अजून। पूर्वा लई गुणाची आहे मावशी, लई लई गुणाची आहे पूर्वा। खूप खूप मोठी होणार आहे ती, खूप खूप मोठी। हा अरे ए माधव माधव, अरे पूर्वा कुठे आहे माझी? अरे पूर्वा खूप मोठी होणार आहे मावशी। पूर्वा पूर्वा ग, तू मोठी मोठी।
अरे हो, पण आता ती कुठे? अरे तुझ्या बरोबरच आली होती ना बाबा. ए माधव, माधव, अरे अरे पण आता कुठे आहे ती? हायवेवर गाडी खाली जंप मारून तू काही लक्षच नाही केलंस ना? नाही बॉस, नाही. मग तिने आत्महत्या का केली? रोहन, तुला पोलिसांना हँडल करायला जमत असेल तर तसं सांग. नाही सर, नाही सर, नाही. पूर्व असं करेल असं मला वाटलंच नव्हतं. म्हणजे तू नक्कीच काहीतरी कांड केलं? हे बघ, पोलीस माझ्यापर्यंत पोहोचायला नको. रोहन, तुझी लफडी तू निपट. सर बघ, काय ते मला माझा धंदा पुढे द्यायचा नाही आहे. आपल्या जर्मन क्लायंटना पूर्व खूप आवडली होती, ऍडव्हान्स घेतला होता मी त्यांच्याकडून. आता मी त्यांना काय सांगू? सर मी लवकरच नवीन मुलगी शोधतो सर, प्लीज. हॅलो 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 मला गोट्या तळणारस तू? त्या पूर्वाला हायवेवर सोडायची काय गरज होती? तिला सोडलं असतं कुठेतरी तिच्या घराजवळ. काय होणार आहे? चांगली मुलगी होती, येणार आहे का? काशी मावशी इथेच राहतात का? हो, इथेच राहतात. काशी मावशी दांडेकर आपणच का? ती दुर्दैवी बाई मीच रे बाबा. तुम्ही कोण? मी डिटेक्टिव धुरंधर लिमाय. मला कळलं नाही. सांग आधी, सगळ्यांना बाहेर जायला सांगा. बसा. काशी मावशी, मी पूर्वाबद्दल चौकशी करायला आलो. आता सांगण्यासारखं राहिलंच काय? माझी पोर तर निघून गेली. आता तेच ते चुकाळत बसण्यात काय अर्थ आहे? पोलिसांनी सांगितले कि तिने गाडी पुढे उडी मारून आत्महत्या केली म्हणून. काशी मावशी, तुला खरंच वाटत की पूर्वाने आत्महत्या केली असेल म्हणून?
मला सुद्धा तसंच वाटतंय, म्हणून तर मी तुझ्याकडे आलोय. आजी पूर्वा कशी असू दे, पण स्वतःच बरं वाईट करणाऱ्यांपैकी नव्हती ती. खुश होती, म्हणायची आजी अगं लाखात खेळशील तू लाखात. नवीन काम मिळालं होत ना. नवीन काम? कसलं नवीन काम? नाही नाही काही नाही काही नाही काही. हे बघ काशी मावशी, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. हा फोटो बघितलास? डोळ्यातला काजळ बघ कसा पसरलाय, ओठांचं लिपस्टिक आणि असले कपडे. एका साधारण घरामध्ये राहणारी मुलगी हे असले कपडे घालू शकते? मी मात्र तुला खात्रीने सांगतो, पूर्वा कुठल्या तरी भयंकर संकटामध्ये सापडली होती आणि त्याचाच गैरफायदा घेऊन कोणीतरी तिचा घात केलाय. मला काय ऐकायचं नाही, तुम्ही जा इथून. ठीक, तुझा माझ्यावर विश्वास नसेल कदाचित, पण धुरंधर लिमय म्हणतात मला. तो जो कोणी असेल ना त्याला मी शोधून काढीनच. येतो मी. पांडुरंगा उशिरा का होईना, पण आलाच बाबा माझ्या मदतीला. या म्हातारीचं मन ओरडून ओरडून सांगत होत की माझी पूर्वा आत्महत्या करूच शकत नाही, काहीतरी काहीतरी भयंकर घडलंय. पण मला तू बोलूच देईना. त्याने कोणी काय म्हणाला? तो म्हणाला म्हातारी जाऊ दे ना, कशाला उगाच नसत्या पंचायती करते, त्यानं काय तुझी पोर वापस येणार आहे. मावशी कोण म्हणाला असं? तोच माधव डुरके. माधव डुरके नाव ऐकल्यासारखं वाटतं. हा इथेच राहत ना तो, आमच्याच वस्ती. त्यानंच तर मेल्यानं घात केलाय, आता कुठे जाऊन मशिनात बसलाय कुणाश. श्यामल, माधव डुरकेला शोधून काय, त्या काशी मावशीच्या घराच्या जवळ कुठेतरी राहतो, मला रिपोर्ट कर. मावशी आता मला सगळं नीट सांग, पहिलेपासून सगळं. जो कोणी हा पूर्वाचा मारेकरी असेल ना त्याला पाताळातून सुद्धा शोधून काढेल. सांग. आता मी बोलणारच आहे, गप्प बसणार नाही. मला मला खात्री आहे की तू माझ्या पोरीला न्याय मिळवून देशील. काय सांगू बाबा, काय सांगू या म्हातारीची दुर्दशा. मी कम नशिबी, तशीच माझी पूर्वाही दुर्दैवी. 2 वर्षाची असतानाच तिचा बाप म्हणजे माझा दिन्या गेला. आईला तिच्या वेळ लागला, 2 वर्षे इस्वितळात होती आणि तिलाही कसलासा आदर झाला आणि तीही गेली. उरल्या आम्ही दोघीच, आजी आणि नात, दिन्याचा फंड, तिच्या आईचे दागिने, माझे दागिने, कधी गहाण ठेवून तर कधी विकून. कसं बसं शिकवलं आम्ही पोरीला. पोहर मात्र इतकी हुशार आणि दिसायलाही इतकी सुंदर की दृष्ट लागावी. पण ते सौंदर्य श्राप ठरले तिचं, त्यानंच घात केलाय. म्हणजे आमच्या पूर्वाला नटण्या मुरडण्याची भारी हौसा. अगदी तासन तास आरशात बघून सिनेमातले संवाद बडबडत बसायचे. आता गेल्या महिन्यातलीच गोष्ट. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानू रमेश बाबू, सुहागन के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर, ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर. मावशी तुला म्हणाल होतो ना, आपली पूर्वा हिरा हिरा. अग बघ कशी घडा घडा डायलॉग बोलते, काय दिसते काय लाजते.
तुला म्हणाल होतो ना एक दिवस तुझी गरिबी हीच दूर करेल तुझी नात. अग बघ आला तो दिवस, आला तो दिवस. अरे रोहन भाई बाहेर का उभा आहे, ये ना. वा मावशी वा, काय हिरा शोधून काढला तुम्ही? चला मी अशा हिऱ्याला अख्ख्या भारतभर शोधत होतो आणि हा हिरा इथे सापडला तो या खाणीत. ते मला काही कळलं नाही बाबा. अगं कळायचं काय त्यात? मी तुला सांगितलं होतं ना हे फिल्म्स वाले त्यांच्या जाहिरातीसाठी, फिल्मसाठी, सिनेमासाठी नटनटा शोधत असतात, म्हणजे मॉडेल्स शोधत असतात आणि मी त्यांना मदत करतो, म्हणजे मॉडेल्स वगैरे मी त्यांना शोधून देतो. मी सांगितलं होतं ना तुला. हो पण भेट काही नाही आहे मावशी. तू मला सांगितलं होतं ना की आता पूर्वाचं लग्न, पूर्वाचं शिक्षण याचं टेन्शन आलं आहे तुला. तू सांगितलं होतं ना पैसे संपले म्हणून. मी काय म्हटलं होतं तुला, तुझी ही पूर्वास तुझी गरिबी दूर करेल. अगं मग साक्षात लक्ष्मी तुझ्या घरी चालून आली आहे. दे रे बाबा दे चेक, माझ्या भाचीचा चेक दे. हा हे घे मावशी. पूर्वा घे बेटा. अगं ऍडव्हान्स साइनिंग अमाउंट 50,000 रुपये. काय माहिती आहे मला की पैसे कमी आहे म्हणून, सध्या मी एवढंच देऊ शकतो. हा मात्र 8 दिवसाच्या शूटचे मी 4 लाख रुपये देईन. पांडुरंगा कशाचे रे बाबा एवढे पैसे? एक मिनिट मामा, हे पैसे कसले ते मला सांगशील का? सांगतो. तुला ऍक्टिंग मॉडेलिंग करायला आवडतं ना? हो आवडतं ना, पण मग हे रोहन सर आहे अगं खूप मोठे फोटोग्राफर आणि कास्टिंग डिरेक्टर आहे. फॉरेनच्या एका मोठ्या कंपनीसाठी म्हणजे त्याच्या कॅलेंडर शूटसाठी त्यांनी तुला निवडलंय आणि त्याचे हे ऍडव्हान्स आहे. मामा अरे पण 12 दी. अगं हो तू कर ना अभ्यास, अगदी 8 दिवसाचं काम आहे, अगदी कचकची 4 लाख रुपये मिळतील. मग तू कर ना वर्षभर अभ्यास अगदी विदाउट एनी टेन्शन. हा म्हणजे बघ बुवा, मी आपलं मदत म्हणून सांगितलं तुला. तसे रोहन सर कोणाच्याही घरी जात नाही बरं, अगदी मॉडेल्स त्यांच्या मागे येतात. हा हा चेक तुझ्याजवळ राहू दे, उद्यापर्यंत शांत विचार कर, ठीक आहे? चल रोहन. पन्नास हजाराचा चेक होता. खरं सांगते एवढे पैसे तर माझ्या खात्यातही नव्हते. त्या रात्री आम्ही दोघी आजी आणि नात झोपलोच नाही, सारखा विचार करत होते. शेवटी ठरलं हे काम करायचं नाही आणि पैसे वापस करायचे. दोघी समाधानानं झोपलो. जाग आली बघते तर काय, मी सकाळी इसवी चढत होते आणि बाजूला पूर्वा आणि तो डुरक्या. डुरक्याने मला सांगितलं की त्या रात्री मी जे झोपले ते 2 दिवसांनी आजच उठते. ते कसलं प्रेशर, हां ब्लड प्रेशर वाढलं होतं म्हणे. पुढचं कळलं मला मावशी, पूर्वानी तो चेक घेतला कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. अगदी बरोबर ओळखलंच बघतो. 15 दिवस झाले असते तिच्या त्या फोटोचं शूट कफोट काहीतरी चालू होतं. रोज रात्री 8 वाजता माधव तिला घेऊन जायचा आणि 12 पोर घरी यायची. फोटोशूट आणि एवढ्या रात्री? मला त्यातलं काही कळत नाही बाबा. म्हटलं असेल पण पोर अगदी कोमेजून गेली होती. तिची तर खाण्यापिण्यावरची वासनाही उडाली होती. गप्प गप्प राहायची. 4 दिवस हा प्रकार चालला. 5व्या दिवशी माझी पोर पूर्वा गेली, ती पुन्हा वापस आलीच नाही.
माझ्या कोवळ्या पोरीच जीव घेतला होते मी, माझ्या या म्हातारीच एकुलता एक आधार हिसकवून घेतला, माझ्या जीवाचा तळतळाट केला. सोडणार नाहीस ना तू त्यांना? त्यांच्या बापाची शिक्षा देशील ना त्यांना? बोल मावशी. मी शब्द देतो तुला, आणि धुरंधर लिमयचा शब्द म्हणजे भात्यातून निघालेला बाण. जोपर्यंत पूर्वाच्या मारेकऱ्यांना मी फरफटत नेऊन तुरुंगात टाकत नाही ना, तोपर्यंत तोंड दाखवणार नाही. धुरंधर 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 Sorry, sir, may I come in? No, you may not. Thank you very much. काय धुरंधर, आज काय नवीन धक्कादायक बातमी? पूर्वा दांडेरकरचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट बद्दल, म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट काय म्हणतो? काय नाही, ऍक्सिडेंट डेट. पण या केस मध्ये तुला काय इंटरेस्ट? तिच्या आजीला संशय आहे की तिचा मृत्यू संशयास्पदरित्या झालाय म्हणून तिने मला एक केस सोपवली. अरे निदान मला खरं वाटेल असं तो फोटो बोल. त्या म्हातारीच्या दोन वेळच्या गाण्याचे वांदे आहे, तुझी फी काय देणार? दिली अपेक्षेपेक्षा जास्त दिली. काय सांगतो? बट दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. तुला जर शंका असेल ना तर तिच्या आजीला जाऊन विचार. काय होत पूर्व दांडेकरचे फॉरेन्सिक रिपोर्ट बघायचे. काळे, अरे पूर्व दांडेकरचे रिपोर्ट घेऊन क्विक. लपडत झालंय. अरे बाबा, इथलं वातावरण तर आधीच वादळी झालेलं दिसत आहे. नमस्कार वादळ साहेब. आपलं धुरंधर साहेब. लपडायचं काय बोलवलं? लपड म्हणजे काय? अहो रिपोर्ट. हो हे रिपोर्ट सांभाळणं म्हणजे लपडत झालंय. हो जबरदस्ती करण्यात आली. शी वॉज रेप. अरे तुम्ही कुठेच काही बोलले नाही, काहीच सांगितलं नाही कोणाला. धुरंधर, असल्या केसचा बोबाटा केलं जात मीडियाला जर कळलं ना तर गुन्हेगार सावध होतात. मग त्याला पकडण्यासाठी आमचे वाहन. शिवाय तिच्या आजीला हे सगळं सहन होईल तिच्या मातेरील. म्हणून मी असल्या केसेस की नाही अगदी सिक्रेटली हँडल करत असतो. अच्छा, मग काय म्हणतो तुमची प्रगती? प्रगती मी सांगतो साहेब. हो हो, त्या लफड्यावर ना आठवलं, ते थेरड थेरड आधी चोऱ्या मारा करायचं. लँग्वेज. सॉरी 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 सर. तो म्हातारा साळवी दादा. अहो आधी चोऱ्या मारा करायचा, आता आपला खबरी झालाय. त्याचं काय? त्याचं काय म्हणजे अहो तो पूर्वाच्या चाळीत राहतो, त्यानंमुळे पूर्वाला आपली पोरगी मानलंय. काय? हो सर, अहो त्यानंच सांगितलंय की पूर्वा मराच्या 4-5 दिवस आधीपासून या डुरक्यासोबत रात्री फिरायला जायची. डुरक्या? या तुमच्या डुडक्याचं काय म्हणजे कोण? माझं डुडके पॉकेट मार चेन स्नॅचर 4-5 दिवसांपासून फरार आहे. मी श्यामलला पाठवलं त्याच्या मागावर. क्या बात. म्हणजे आमच्याकडून सगळी माहिती काढायची, स्वतः मात्र गप्प बसायची. हा श्यामल बोल. अरे व्हेरी गुड व्हेरी गुड. नाही नाही तू येऊ नकोस, जरा मीच येतो तिकडे. हो सॉरे, तो माधव डुरके सापडले, मी जरा त्याला भेटून येतो. सर सर मी पण येतो. नको नको नको. त्यापेक्षा तुला मी अतिशय महत्वाची माहिती सांगतो. पूर्वा दांडेकर रोज रात्री त्या माधव बरोबर फोटोशूटसाठी लहरी आर्ट स्टुडिओमध्ये जुळत आहे. तू त्या स्टुडिओमध्ये जाऊन त्याच्या मालकाला भेट आणि रोहन सिंग उर्फ लहरी सिंग याच्याकडून तुला हवीची माहिती काढ. बाकी मी तुला सगळं घेतो.
वादळ छप्पर उडवून गेलं सर. दोन बंद करा, मच्छर जाईल. सॉरी सॉरी, मच्छर खूप झाले आहेत आपल्या पोलीस स्टेशनला. आय मीन सोकावले आहेत खूप. काही केलेलं नाहीये. मग सामानाची आवरावर करून कुठे पळून चाललायस सर? माझ्या समोर दुसरा कुठला ऑप्शन उरलाय का? पूर्वामुळे माझे सगळे क्लायंट उठून पळाले. शहाणपणा नको. पूर्वासोबत तुम्ही काय केलं ते सांगा. सर, मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्या दिवशी नेहमीप्रमाणे पूर्वा स्टुडिओला आली. आम्ही तिचे फोटो सुद्धा काढले. मग माधवने तिला आधीच घरी पाठवून दिलं. उलट तिला सोडण्यासाठी मी माझ्या ड्रायव्हरला पाठवलं. मग तीच बोलली त्याला की तुम्हाला हायवेवर सोडून दे म्हणून. मग माझा ड्रायव्हर परत आला. मग त्यानंतर पूर्वा कुठे गेली, तिच्यासोबत काय घडलं मला खरंच काय माहित नाही. रोन, एक ध्यानात घे, या केसचा तपास आम्ही करतोच, पण या केसमध्ये तुझा हात आहे हे जर मला कळलं ना तर तुला फाशी होण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन. सर सर, मी जर पूर्वाला मारलं असतं तर मी तिच्या घरी गेलो असतो का? मी उघडपणे तिच्या घरी गेलो, तिच्या आजीला भेटलो, तिला पैसे सुद्धा दिले. 5 दिवस सर, 5 दिवस पूर्वा सतत इथे यायची. मी तिला कधी मारू शकलो असतो, पण मी असं केलं नाही सर. आज पूर्वाला जाऊन 8 दिवसाच्या वर झाले, पण मी कुठे पळून गेलो का? मी इथेच आहे ना सर. मग यापेक्षा दुसरा मोठा पुरावा असून तुम्हाला काय देऊ सर मी? माझ्या माहितीप्रमाणे तू नवनवीन मॉडेल्सला लॉन्च करत असतो. एक जुनी झाली की दुसरी नवीन. माझ्या जो पूर्ण डेटा आहे तुझा. ऑफकोर्स सर, मी कुठे नाही म्हणतो. काय सर, ही इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्री में सब चलता है. यहाँ पे लोगों को रोज कुछ तुम्ही नया चाहिए, समथिंग न्यू, नवीन चेहरा. मला तुझा DNA सॅम्पल हवा. ऑफकोर्स सर. सुधा बोले, DNA सॅम्पल घ्या. अरे दोनों काढ. हॅलो, काय आलोच? हो हो, ठीक आहे रोहन, मी जातोय, पण परत येईल. आणि मला सांगितल्याशिवाय शहरातून बाहेर पाऊल डॅक ठेवायचं. Yes, of course, sir. चला. बड़ी बड़ी, ये लोग मेरा DNA सैंपल लेके गए. देख, ते पर कोई लफड़ा नहीं मांगता है. तू सारा का सारा रिकॉर्ड क्लियर कर डाल, सब डिलीट कर डाल. तू टेंशन मत ले भाई, मैंने सोशल मीडिया अकाउंट, ईमेल, वेबसाइट सब कुछ डिलीट कर दिया है. गुड, वेरी गुड यार, वेरी गुड. अरे पर वो तीनों लड़कियों का क्या? अरे ती डेलनाज, माणिक आणि श्रुती, त्यांचं काय? असं माधवचा खून झालाय. काय? हो, माझ्या समोर त्याला कोणीतरी गोळी मारली. मला वाटतं हे काम त्या पूर्वाला फसवणाऱ्या गँग पैकीच कोणाचं तरी आहे. तुझा कोणाचा डाऊट? तू कोणाचा चेहरा बघितला होता? नाही, आम्ही त्याच्या मागे पळालो पण तो गाडीत बसून निघून गेला सर. पण मी त्याचा नंबर नोट केला आहे. ही गाडी बहुतेक भाड्याची असावी. ही गाडी भाड्याची? तेच तर शोधायचं ना आपल्याला. सॉरी दादा, नंबर बघून ती गाडी भाड्याची आहे की ओनरशिपची आहे हे सांगू शकतो. तर सावीला गाठा, त्याला नंबर दाखवा. नंबर पाहूनच तो सांगेल गाडीचा मालक कोण आहे म्हणून.
आणि त्याला घेऊन त्या दोघांना पकडून आणा. ठीक आहे सर. जा मग. हा बोला सर. हा सर. सर माधवला मारणारा दोघांचा पत्ता मिळाला. सर एकाचं नाव आहे मन्या पांडे आणि सर दुसऱ्याचं नाव आहे बाबू शिर्के. सर आता मी त्यांच्याच दोघांच्या घराच्या बाहेर आहे. गुड गुड जॉब. ॲड्रेस पाठव मला, मी येतो तिकडेच. ठीक आहे सर, मी तुम्हाला पत्ता SMS करतो. हाँ भाई, भाई वो लड़की को तो टपका दिया, इसका क्या करे. जी जी मारू. ओके. यस सर. कोण होते दोघं? सर ते माहीत नाही, पण पोरींना खतम केलं असं काहीतरी म्हणत होते. मोबाईल काढायची, मोबाईल काढ ताबडतोब. मी कादंबरीला यांचे नंबर फॉरवर्ड करतो आणि यांची कुंडली काढायला जातो. ठीक आहे. तू एक काम कर. काय सर? तू साने साहेबांना फोन कर आणि ताबडतोब इथे बोलवून घे. त्यांना म्हणावं सेल्फ डिफेन्समध्ये मी या दोघांना सुद्धा मारला म्हणून. ठीक आहे सर. आणि साने साहेब आले की तू ताबडतोब ऑफिसला गे. हो सर. लवकर. काल रात्री वेगवेगळ्या जागी एकामागोमाग एक झालेल्या दोन खुनांनी मुंबई शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माणिक पंडित आणि डेलनाज मारो या दोन तरुणींची काल भर रस्त्यात निर्गुण हत्या करण्यात आली, पण मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध करून दाखवली आहे. माणिक आणि डेलनाज या दोघींचेही मारेकरी मन्या पांडे आणि बाबू शिर्के पोलिसांशी झालेल्या झटापटीत मारले गेले आणि अशा रीतीने एका रात्रीचे हे थरार नाट्य मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे गुन्हेगारांच्या मृत्यूने समाप्त झाले. अभिनंदन अभिनंदन. काय अभिनंदन? त्या दोघांना मारलं नसतं ना तर खुनाचा मोटिव मला कळलं असतं. अरे धुरंधर आता परत अंधारात तीर मारणे आलं ना मला. साने, जर मी त्या दोघांना मारलं नसतं ना तर त्या दोघांनी मला आणि असीमला मारलं असतं. मला एक कळत नाही, परत तू त्यांच्या मागे तिकडे कसा काय गेला? ही केस तुझी नाही आहे धुरंधर. मला पूर्वाच्या केस मध्ये एक लीड मिळाली होती म्हणून गेलो. म्हणजे दोन्ही केसेस इंटरलिंक आहेत? असतीलही किंवा नसतीलही, मी तुला लवकरच खरं काय ते सांगेन. ठेव फोन आता. श्यामा तू काय करतेस? सर कादंबरी तू एक काम कर. काल रात्रीच्या दोघींचे मर्डर झालेत ना, त्यांच्याबद्दलची सगळी माहिती मला काढून दे. केव्हा देतेस? सर संध्याकाळपर्यंत. हे बघ, नेटवर सर्च कर, सगळे न्यूज चॅनल्स बघ, तिथेच तुला अर्ध्याच्यावर माहिती मिळेल. ओके सर. डन सर. झालं का? मने आणि बाबू या दोघांचे फोन रेकॉर्ड्स बघितलेत. एकाच नंबरला यांचे कॉल केले जातात. मी तो नंबर ट्राय केला पण तो नंबर लागत नाही आहे. तो फोन बंद येतो आहे सर, पण कालही त्या दोघांनी त्याच नंबरला कॉल केले होते. त्यांचं लोकेशन काय? काल रात्रीचं लोकेशन वसईजवळ कुठेतरी होतं. फोन ऑन होईल तेव्हा आपल्याला कळेल की सध्याचं लोकेशन काय आहे. आणि नंबर कोणाच्या नावावर रजिस्टर आहे? नंबर रजिस्टर आहे सर रोहन सिंगच्या नावाने. रोहन या रोहन सिंग बद्दल मला धुरंधर येस सर. मी रोहन सिंग. या मिस्टर रोहन सिंग. बोला सर. सर मैं जानता हूं
मुलाच्या डेथ साठी सर्वजण मला रिस्पॉन्सिबल समजत आहे. यू आर राईट. इन्स्पेक्टर साने आले होते आणि त्यांना देखील माझ्यावर संशय. माझं मुंबईच्या बाहेर पाय ठेवणं अवघड झालंय सर. माझा धंदा बंद होतो की काय असं वाटायला लागलंय. सगळीकडे माझी बदनामी होत आहे सर. I don't have time for all these things. तुम्ही माझ्याकडे कशासाठी आला सर? सर पूर्वाचा गुन्हेगार तुम्ही शोधून काढावा हीच इच्छा. मी ही केस तुम्हाला सोपवतो. हे झालंय. तुमची जे काही फी असेल सर मी देतो. हवं असेल तुम्हाला मी ऍडव्हान्स सुद्धा देतो. एक सेकंड. 9422106290 हा नंबर तुमचा होता सर, पण मी सध्या तो वापरत नाहीये. तू जाऊ शकतोस. पूर्वाच्या केसचं काय करायचं ते मी पाहू. सिम कार्ड वापरतोस? हो हो. काय झालं? अरे धुरंधरने तो नंबर ट्रेस केलाय आणि बाबूने मन्याकडे माझा नंबर सापडलाय. अरे अशाजी आपण गोत्यात येऊ ना. अरे पण तुझ्यापर्यंत पोहोचून त्यांना काय मिळणार आहे? हात हलवत जावं लागेल त्यांना. अरे तू धुरंधरच्या ऑफिसमध्ये काय करतोस? तुला कसं कळलं? गेला होतास की नाही? हो गेलो होतो मी. कारण आपल्यावर संशय येऊ नये म्हणून. अरे ती पूर्वाची केस मी त्याला हँडल करायला सांगितली आहे. बॉस मारे अजिबात पटलं नाही. तो म्हणाला धुरंधरला संपव. काय? येस, धुरंधरला संपव नाहीतर इंडियातनं माल घेणं बंद करेल म्हणाला. आता तू ठरव. मी तर चालू राहील आउट ऑफ इंडिया. तू माग भीक. सर माणिक पंडित आणि डेलनाज मारो या दोघींची कुंडली. गेस व्हॉट? व्हॉट सर? या दोघींनीही 3 महिन्यांपूर्वी रोहनच्या लहरी आर्ट स्टुडिओमधून फोटो सेशन केलं. वाव, गुड जॉब सर. पण त्याहीपेक्षा महत्वाचं, 6 महिन्यांपूर्वी पोलिसांनी एक फ्लॅश रेडिंग करणारं रॅकेट पकडलं होतं आणि त्यामध्ये या दोघी होत्या. पण पोलिसांनी त्यांना वाचवलं. म्हणजे 3 महिन्यापूर्वीच त्यांना कळलं होतं की आपलं विकल्या जाणार आहोत म्हणून, आणि म्हणूनच त्या तिघींचंही फोटो सेशन करण्यात आलं होतं. रॅकेट चालवण्याचं नाव काय? सर रेहान खान. अजून एक सर, मने आणि बाबू सतत त्या व्यक्तीच्या संपर्कात असायचे. या नंबरचं लास्ट लोकेशन जुहू सर्कल असं दिसतंय. जुहू सर्कल? आणि जू सर्कल पासूनच 200 मीटरच्या अंतरावर लहरी खानचा स्टुडिओ. या स्टुडिओचा नंबर कोणाच्या नावाने रजिस्टर आहे? लहरी खान सर. तुमच्या दोघींच्या काही लक्षात येत आहे का? मुलींना विदेशात सप्लाय करणारा रेहान खान, ज्याच्या नावाने हा नंबर रजिस्टर आहे तो लहरी खान, आणि ज्याच्या नावाने स्टुडिओ रजिस्टर आहे तो रोहन. ओ शिट. ओ जे रेहान, रोहन आणि लहरी हे तीनही एकच माणूस आहे. येस, गुड जॉब. सानेला फोन करून कळवलं पाहिजे.
मल्हार पूर्वा माडिक आणि डेलनाज या तिघींचाही खून करणारा एकच माणूस आहे, रोहन सिंग। ताबडतोब त्याच्या स्टुडिओवर गेल। नाही धुरंदर, जरा थांब, तुझी काहीतरी गफलत होती आहे। पूर्वाच्या बॉडीवर मिळालेला डीएनए रोहनच्या डीएनएशी मॅच होत नाही। काय? येस धुरंदर, अरे रोहन इनोसेंट आहे, कोणीतरी दुसऱ्यांनाच तिच्यावर बळजबरी केली आहे आणि म्हणून तिनं जीव दिलाय। मल्हार तुझा काहीतरी गैरसमज होतोय। हे बघ, तू ताबडतोब माझ्या ऑफिसमध्ये ये, मी तुला नीट समजावून सांगतो नेमकं काय झालंय ते। मल्हार, समजा जर माझ्या जागी तू असतास तर तू काय केलं असत? माझं सगळं इन्व्हेस्टिगेशन त्या स्टुडिओच्या दिशेने झालं। नाही धुरंदर, मला काय म्हणायचं आहे, मला तुझं सगळं पटतं, पण कोर्टाला आपण कसं समजावणार आहे? आणि डीएनए पेक्षा मोठा पुरावा असूच शकत नाही। तू काही म्हण, रोहननं पूर्वावर बलात्कार नाही केला? मला नाही पटत। हे बघ, मला अगदी खात्रीनं वाटतंय की पूर्वाच्या मृत्यूचं रहस्य त्या स्टुडिओमध्येच दडलेलं। माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे, जर तू साथ देशील तर। कसला? साथ देशील का? तसं सांग ना मला प्लॅन आधी। ब्रेकिंग न्यूज, आज की ताजा खबर, पूर्वा दांडेकरच्या मृत्यूचं रहस्य ओपन। पूर्वावर अतिप्रसंग करण्यात आला आणि आणि तिच्या बॉडीवरचे डीएनए ते सॅम्पल मॅच झाले। येस, आता खऱ्या अर्थाने पोलिसांना कळलंय की गुन्हेगार कोण आहे। तू माझ्याकडे असं का बघतोयस रे? हा, मी काय केलंय? काय केलं असेल ना तरी सुद्धा घाबरायची गरज नाही रोज साहेब। कारण तुम्ही आता माझे क्लायंट आहात। तुम्ही 10 फोन केले असत ना तरी सुद्धा मी तुम्हाला त्यातून वाचवलं असत। एनी डाऊट? नो डाऊट। थँक्यू साहेब, पण मी खरंच काही केलं नाही हो। काहीच केलं नाही। माणिक आणि डेलनाज यांचं फोटो सेशन तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये केलं होतं। हो साहेब। मग ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवली आणि हे जर पोलिसांना कळलं आणि त्यांनी तुम्हाला अरेस्ट केलं असतं तर? त्यात पूर्वाच्या बॉडीवरचा डीएनए सुद्धा मॅच झालाय। पण तुम्ही घाबरू नका, हा धुरंधर लिमये तुमच्या पाठीशी आहे आणि हेच सांगायला मी आलो। धुरंधर, काय तुला या धुरंधरला संपवायला सांगितलं होतं ना? हो काय? अरे बॉसची ऑर्डर आहे रोहन। ओके ओके ओके, नाही हे काम आज रात्रीच झालं पाहिजे। अरे नाही तर तुझ्यासोबत माझाही किमा करेल बॉस। आणि एकदा का हे काम झालं की तिथनं थेट एअरपोर्ट आणि मग बाय बाय इंडिया। धुरंधर, सगळं प्लॅन प्रमाणे घडलं। आता हा खरा लहरी खान बाहेर पडेल। तुझ्या ब्रेकिंग न्यूजने तो चवतळून गेला असेल आणि मी त्या आगीत तेल ओतायचं काम केलं। मीही तुझं एक काम केलं, ही तुझ्या फ्लॅश रेडिंग रॅकेट रिपोर्टची फाईल आणि यामध्ये रेहानचा फोटो देखील। अरे हा तर रेहान दिसत नाही, याला कुठेतरी पाहिलंय मी।
हॅलो, यस सर, ठीक आहे, हो. बघ, आलंय त्याला महत्वाचं काम. सगळ्यांना वाटतं की कोणीच काम करत नाही ऑफिसमध्ये. तुम्हा दोघांना ना भांडल्याशिवाय होतच नाही. तुमचा एक दिवसही जात नाही भांडल्याशिवाय. नुसता टाइमपास करतोय. हा टाइमपास करत नाहीये, महत्वाचे स्केचेस काढतोय. बघत जा मग बोलत जा. येस, झालं काम. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे रेहान खानचे लांब केस, फक्त दाढी, फक्त मिशी, दाढी मिशी दोन्ही आणि क्लीन शेव, असे सगळे स्केचेस तयार झालेत सर. सगळं घेतलंय ना? हो. आज धुरंधरचा गेम करून डायरेक्ट एअरपोर्ट. पण त्याची काही गरज आहे का? आपण पळून जाऊया ना. बॉसची ऑर्डर आहे आणि धुरंधरला न मारता गेलो तर काय होईल तुला माहितीये ना. चला ना. त्या दिवशी तुला विचारायचंच विसरलो. सर, हा माझा बॉडीगार्ड बोलली. मला बघून असं आत्महत्या का गेलं? नाही सर, तो सामान आणण्यासाठी गेली. रोहन, तुझ्या स्टुडिओचं नाव जरा विचित्रच आहे. लहरी स्टुडिओ. हो सर. तुझंच दुसरं नाव आहे ना, लहरी खान उर्फ रेहान खान? नाही सर, मुळीच नाही. रोहन, खरं बोल, तूच पूर्वावर बळजबरी केलीस ना? तूच बलात्कार केला असता तिच्यावर? नाही सर, नाही मुळीच नाही सर. मी तिला हातही लावलेले सर. मग तुझा डीएनए मॅच कसा झाला? सर, माझा डीएनए कसा काय मॅच होऊ शकतो सर? मी काही केलं नाहीये सर. हे बघ रोहन, खोटा बोलू नकोस. हे काय डॉक्टर खोटं बोलताय, रिपोर्ट खोटा की पोलीस खोटं बोलताय? तू रॅप केलास तिच्यावर, खरं बोल. नाही सर, मी तिच्या बलात्कार केले. कोणी काय तर कोण तिथं केलं? देअर यू आर. येस मिस्टर धुरंधर लिमये, मीच तो लहरी खान उर्फ रेहान खान. सर, लागलं ते ना. सर, सर मला माफ कर, मी मजबूर होतो सर. रोहन, माफी माझी नाही, माफी त्या पूर्वाच्या आजीची माफ. काशी मावशी, मी तुला म्हणालो होतो ना की जोपर्यंत पूर्वाच्या गुन्हेगारांना शिक्षा करत नाही तोपर्यंत तुला तोंड दाखवणार नाही म्हणून. ये रे मायापट, माग माफी. मला माफ कर आजी, मी खरंच चुकलो. मला पूर्व खरंच आवडायची आणि मी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न सुद्धा केला. अशी काम करावीतच का? मी मजबूर. रियान खान उर्फ लहरी खान हा इंडियातून मुलींना पळून घेऊन जाऊन फॉरेनच्या क्लायंटला सप्लाय करायचा. 6 महिन्यापूर्वी रेट पडल्यामुळे त्याचा धंदा बंद झाला. तो फॉरेनला पळून निघून गेला. रियान विदेशात पळून गेला. त्याच्या विदेशातल्या क्लायंटने त्याचा पिछा सोडला नाही. त्याच्या जीवावर उठले होते कारण त्यांनी त्या क्लायंट कडून अमाप पैसा ऍडव्हान्स म्हणून घेतला होता. रेहान मात्र पळाला. 3 महिन्यानंतर रेहान मुंबईला आला आणि मला काम हवंय म्हणून माझ्या स्टुडिओला जॉईन झाला. माधवच्या साह्याने तो सिक्रेटली मुली सप्लाय करू लागला.
मला जेव्हा कळलं ना आजी तेव्हा मी त्याचा विरोध केला. मला समजून चुकलं होतं की सगळीकडून बिल्स फसणार आहे. गोल्डी यांनी स्टुडिओचा ताबा घेतला आणि स्टुडिओचं नाव बदलून सुद्धा लहरी स्टुडिओ ठेवून दिला. मी दिसायला चांगला होतो म्हणून त्यांनी मला चांगल्या घरच्या मुलींना भुरळ घालण्यासाठी पाठवलं. पूर्वा पण त्यातलीच एक होती. पूर्वाला बघून रेहान म्हणजे गोल्डीच तिला बघून एकदम कावरा बावरा झाला. सतत तिच्यावर नजर एका घारीसारखा रोखून बसला होता. चार रात्री मी तिचं रक्षण केलं आजी. पाचव्या रात्री मी तिला वाचवू शकलो नाही. मला माफ करायची. मी खूप खूप प्रयत्न केला पण मी तो वाचू शकलो. पोलिसांना सगळं सांगावं असं वाटलं पण मी नाही सांगू शकलो. रेहानी मला सगळीकडे फसवून लावलं. मी धुरंधर सरांना सुद्धा भेटायला गेलो. मी खरंच खूप प्रयत्न केला सांगण्याचा पण मी नाही सांगू शकलो आजी. मी मान्य करतो आजी मला पूर्व आवडायची. मी पूर्वावर खूप प्रेम करायचो. मग मी तिला का मारेल आजी. मावशी, पूर्वाच्या खऱ्या गुन्हेगाराला नरकातच पाठवलं आम्ही. हा तुझा दुसरा गुन्हेगार, याला काय शिक्षा द्यायची ते तू ठरव. माझी पूर्वाजशी दुर्दैवी तसंच आहे. काय बोलू कधीच नाही. मी माझ्या गुन्ह्या करता तुरुंगात शिक्षा भोगेलच. ज्याप्रमाणे तुमचं कोणी नाही तसं माझही कोणी नाही हो. शिक्षा भोगून आल्यावर मला आपला नातू समजून माझ्या घरी राहायला याल अशी आजी. गुन्ह्याचा करी नाही नाट बुद्धी त्याची तीव्र फाट. अचूक अभे क्षणी पास तो क्षणी चोर चपाटे होती कार जोशीला थरणी थर थर धुरंधर.